बट हेच आम्ही जेव्हा इंडियामध्ये होतो तेव्हा बाप रे सिरियसली सूप ऑर्डर करा, चिकन लॉलीपॉप ऑर्डर करा, जेवण बनवण्याचं मन नाही झालं शेवपुरी पाणीपुरी ऑर्डर करा, एवढा खर्च व्हायचा ना की टॅक्स कट होतो ही गोष्ट वेगळी आहे, बट अदरवाईज इथे हा खर्च आम्हाला होत नाही. हा हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असणार आहेत, खूप मजेत असणार आहेत. तर वेल, आम्हाला कॅनडामध्ये येऊन आज ऑलमोस्ट 8 महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि मला असं वाटलं हा एकदम परफेक्ट टाईम आहे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणं. जेव्हा एखादा इमिग्रंट एखाद्या न्यू कंट्रीमध्ये येतो तेव्हा त्याला इनिशियल सेटलमेंटमध्ये आरामात 1-2 महिने सहज निघून जातात, इनफॅक्ट त्यापेक्षाही खूप जास्त महिने लागतात, कारण की सगळं काही आपल्याला फ्रॉम स्क्रॅच स्टार्ट करायचं असतं, जसं की नवीन घर, घरासाठी फर्निचर, त्यानंतर किचनच्या वस्तू, असं सगळं काही बरंच घ्यायचं असतं. आणि जेव्हा आपण येतो तेव्हा फक्त 1-2 सुटकेससोबतच येतो, राईट? सो त्या सुटकेसमध्ये काय काय घेऊन येणार. बट आता आमचा हा जो पिरियड आहे हा निघून गेलेला आहे, आम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी आता सेट झालेलो आहोत आणि फक्त आता रेग्युलर महिन्याचे जे काही खर्च असतात फक्त तेच असतात. आणि मला आता 3-4 महिन्याचा वेळ मिळालेला आहे ॲनालिसिस करायला की एक कपल आणि चाईल्डला कॅनडामध्ये जगण्यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि तोही स्पेसिफिकली टोरंटोसारख्या एक्सपेन्सिव्ह सिटीमध्ये. तर ऑफकोर्स प्रत्येकाचे प्रेफरन्सेस हे वेगवेगळे आहेत, आपण कुठे राहतो, कशा घरात राहतो किंवा काय खातो, ज्याच्याने ग्रोसरीचा खर्च तो खूप व्हॅरी होतो. तर या सगळ्या गोष्टींवर मी आज तुमच्यासोबत बोलणार आहेच. सो लेट्स गेट स्टार्टेड अवर व्हिडिओ. बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि त्याचसोबत बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबायला विसरू नका, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील. तर सगळ्यात आधी मी आता तुम्हाला सांगते फिक्स्ड एक्सपेन्सेसबद्दल आणि द मेजर चंक ऑफ एक्सपेन्स जे आहे ते म्हणजे रेंट, आणि आमच्या बाबतीत पण एकदम सेम आहे. तर आमचं हे जे अपार्टमेंट आहे हे 1 BHK आहे आणि याचं जे ॲक्च्युअल रेंट आहे हे 1,850 आहे. बट जेव्हा प्रशांतने हे घर घेतलं होतं तेव्हा एक खूप छान डील मिळाली होती आणि त्यामध्ये आम्हाला जे 2 महिने आहेत तर ते फ्री मिळाले होते. तर आता जर ते 2 महिने फ्री मिळाले म्हणून आम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये आता 1650 द्यावे लागतात, म्हणजे $1,650 एवढे आमचे प्रत्येक महिन्याचे घरावर जातातच जातात. बट आम्ही खूप स्वतःला या घराबाबत लकी समजतो की एवढ्या चांगल्या डीलमध्ये आम्हाला एवढं छान घर मिळालं, म्हणजे एवढ्या कमी पैशांमध्ये. जनरली डाऊनटाऊनमध्ये घरांचे रेट्स हे खूप हाय आहेत आणि या प्राईजमध्ये आम्हाला एवढं छान अपार्टमेंट मिळालं आहे. जर तुम्हालाही माझं अपार्टमेंट बघायची इच्छा असेल, तुम्हाला जर टूर हवी असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, मी नक्की यावर व्हिडिओ बनवेन. तर रेंटनंतरचं एकदम मेन कॉम्पोनंट आहे ते म्हणजे बिल्स. बिल्समध्ये बरेचसे बिल्स असतात, तिथे इंटरनेट आहे, फोन आहे, त्यानंतर घराचं लाईट बिल आहे, पाणी आहे, असे बरेचसे प्रकारचे बिल्स आहेत. तर जर मी स्प्लिट केलं तर मला घराचं जे लाईट बिल येतं हे अप्रॉक्सिमेटली $80 ते $110 आसपास येतं, कारण की आमचा वापर जो आहे बिल लाईटचा हा खूप जास्त आहे. दिवसभर TV चालू असतो वियांसाठी, मी किचनमध्ये कुकिंग दिवसभर करत असते आणि तुम्हाला माहितीच असेल हे इंडक्शन आहे, इथे आपल्यासारखं गॅस सिस्टम खूप कमी ठिकाणी बघायला मिळेल, तर हे मोस्टली लाईट्सवर चालतं. तर अप्रॉक्सिमेटली 110 येतं, तर मी 100 कन्सिडर करते इथे $100 म्हणून. आणि पाणी जे आहे ते आम्हाला फ्री आहे त्यामुळे पाण्याचं बिल येत नाही, बट पाण्याची जागा घेतं लॉन्ड्री, कारण की हे जे घराचं जे हे प्रकार आहे हे येतं अपार्टमेंट कॅटेगरीमध्ये. आणि अपार्टमेंटमध्ये काय सिस्टम आहे की तुमच्या घरामध्ये म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे ही प्रोव्हाइड नसते केलेली, तर त्यामुळे आम्हाला बिल्डिंगमधली जी कॉमन लॉन्ड्री आहे ती यूज करावी लागते आणि ती पैशांवर आहे. सो त्या जर लॉन्ड्रीचे जर कॅल्क्युलेट केले तर तेही महिन्याला आम्हाला $40 ते $50 जातात. तर मग ओव्हरऑल बघितलं तर लाईट बिल आणि लॉन्ड्री हे पूर्ण जर टोटल बघितली तर $150 एवढी येते. त्यानंतर आहे इंटरनेटचं बिल. जसं आत्ता मी सांगितलं पूर्ण दिवसभर TV चालू असतो तर त्यासाठी इंटरनेट लागतं, माझं फोन वगैरे, माझे जे काही मी छोटे मोठे कधी मनात आले तेव्हा व्हिडिओ अपलोड करते, तर हे सगळे जे आहेत हे 5G इंटरनेटवर चालतात. आणि इंटरनेटचा हा जो खर्च आहे हा $75 आहे आम्हाला येतो. आणि त्यानंतर जे फोन्स आहेत प्रशांतचे आणि माझे फोन, तर त्याचं एक्झॅक्ट $162 येतो.
तर आत्तापर्यंतचा टोटल जो खर्च बघितला इन्क्लुडिंग ऑल युटिलिटीज रेंट फोन्स वगैरे तर हा आम्हाला जवळपास येतो $2,030 एवढा आणि हा फिक्स्ड आहे प्रत्येक महिन्याचा एवढा आम्हाला देणंच देणं आहे. तर ओके आता बघूया अजून एक इम्पॉर्टंट कॅटेगरी आणि ती म्हणजे ग्रोसरी. तर सगळ्यात जास्त जो खर्च प्रत्येक फॅमिलीचा होतो तो खाण्यात आणि राहण्यामध्येच आणि जगाच्या कुठल्याही पाठीवर असू दे प्रत्येक फॅमिलीचा खर्च हा ग्रोसरीमध्येच जास्त होतो. आणि आमची जी ग्रोसरी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणाहून येते जसं की इंडियन जे काही स्टफ आहे तर हे सगळीकडेच मिळतं असं नाही इथे. तर काही वेगवेगळ्या डाळी आहेत बेसन पोहा वगैरे तर हे मी मोस्टली फ्रेशको वॉलमार्ट वगैरे या ठिकाणाहून घेते. आणि ज्या काही इंडियन भाज्या आहेत तर या मी जवळपासच माझ्या मेट्रो आहे लॉबलॉज आहे तर तिथून घेते. आणि हे सगळं घेतानाही डील्स बघून घेते. तर जिथे जशी डील्समध्ये आहेत फळं स्वस्त त्या ठिकाणी वॉक जायचं आणि घेऊन यायचं तर असं मी करत असते. तर आमचा जो ग्रोसरीचा खर्च आहे हा ॲप्रॉक्सिमेटली $500 येतो महिन्याला ज्याच्यामध्ये सगळं काही इन्क्लूड आहे म्हणजे जे इसेन्शियल गोष्टी आहेत जसं डेली दूध लागतं अंडी ब्रेड हे आम्हाला घरामध्ये लागतंच लागतं. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत किंवा नॉनव्हेज म्हणा कधी फिश आम्हाला खूप आवडते तर फिश आणली चिकन आणलं वगैरे तर हे सगळं इन्क्लूड केलं तर $500 एवढे जातात. आणि काही काही महिने असे असतात की ज्याच्यामध्ये तेवढीही संपत नाही कधी वेजच असेल काही काही असेही महिने आमचे गेलेत की $500 पण तेवढे आमचे स्पेंड झालेले नाही. तर हा आहे ग्रोसरीचा खर्च. नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट. तर आमचं हे जे घर आहे हे डाऊनटाऊनमध्ये आहे आणि त्यामुळे मार्केट्स बियांचं स्कूल TTC त्यानंतर मॉल्स वगैरे हे सगळं आमचं वॉकेबल डिस्टन्सवर आहे त्यामुळे आम्हाला कारची वगैरे अशी गरज जाणवत नाही आणि आम्ही दूर जास्त कुठे जात नाही. जरी गेलोच एखादा मॉल एक्सप्लोर करायला किंवा नायग्रा वगैरे या ठिकाणी तर आम्ही TTCचाच यूज करतो. तर प्रशांत आणि माझं जो TTCचा यूज आहे हा एक्सटेन्सिव्हली आहे आणि याच्यावर आमचा अप्रॉक्सिमेटली $200 खर्च होतो. त्याच्यामध्ये प्रशांतचा पास येतो आणि माझं रेअरली जे बाहेर जाणं होतं पार्ट टाईम जॉब असल्यामुळे तर 200 इतका एक्सपेन्स होतो. त्यानंतरचा नेक्स्ट आहे पार्ट तो म्हणजे ईट आऊट. जे बाईकडे ना या सेक्शनमध्ये आमचे पैसे ना ईटिंग आऊटमध्ये खूप जास्त पैसे सेव्ह होतात ॲज कम्पेअर्ड टू इंडिया. कारण की पहिली गोष्ट म्हणजे कॅनडा आहे. कॅनडामध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर चीज बटर आणि इकडे सगळं तेच जेवण मिळालं नॉनव्हेज तर पोक आणि बीफ याच हे काय बोलतात मेन्यू जे आहेत हेच ऑप्शन्स जास्त असतात. त्यामुळे आम्ही खूप अवॉइड करतो. आम्ही बाहेरचं जास्त इकडे खात नाही रेस्टॉरंटमध्ये वगैरे आम्ही जास्त जात नाही. आणि जर गेलोच कधी तर बियांसाठी फ्राईज किंवा बर्गर एखादा बबल ड्रिंक सुशी वगैरे हे मोजकेच पदार्थ आहेत हेच आम्ही तेवढेच खातो. तर जास्तीत जास्त जो आमचा इकडे खाण्यावर खर्च आहे बाहेरचं रेस्टॉरंट वगैरे तो होतो $100. बट हेच आम्ही जेव्हा इंडियामध्ये होतो तेव्हा बाप रे सिरियसली आठवड्याला काही ना काहीतरी घरी ऑर्डर करायचो. रेस्टॉरंटमध्ये जरी नाही गेलो तरीही आठवड्याला काही ना काहीतरी कधी भाज्या आल्या कोणी आलं सूप ऑर्डर करा चिकन लॉलीपॉप ऑर्डर करा जेवण बनवण्याचं मन नाही झालं शेवपुरी पाणीपुरी ऑर्डर करा एवढा खर्च व्हायचा ना की विचारू नका. त्या बाबतीत कॅनडामध्ये या ठिकाणी खूप पैसे सेव्ह होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे ऑर्डर करायचं तर खूप जास्त महाग आहे. ॲटलिस्ट एक वेळेला तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ शकता ते तरी थोडंसं स्वस्त आहे बट घरी ऑर्डर करणं खूप इथे महाग आहे तर त्यामुळे आमचे इथे खूप जास्त पैसे सेव्ह होतात. तर नेक्स्ट आहे आता ते म्हणजे वियांचा खर्च. तर सगळ्याच पॅरेंट्सला माहिती आहे फॅमिलीज वगैरे की मुलांवर किती जास्त खर्च होतो त्यांचं शिक्षणावर स्पेसिफिकली जे काही स्टेशनरीज वगैरे घ्यायच्या असतात त्याच्यावर खूप जास्त आपला खर्च होतो. बट इथे आमच्याच बाबतीत नाही तर कॅनडामध्ये जेवढ्या फॅमिलीज आहेत त्या सगळ्यांच्या मुलांसाठी जे स्कूल आहे हे इथे फ्री आहे. स्कूलचा हा खर्च गव्हर्मेंट करते आणि फक्त स्कूलच नाही हॉस्पिटलचा खर्चही गव्हर्मेंट करते. हां त्यामागे जो प्रत्येक महिन्यामध्ये टॅक्स कट होतो ही गोष्ट वेगळी आहे बट अदरवाईज इथे हा खर्च आम्हाला होत नाही. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर फिक्स्ड खर्चामध्ये जो मी तुम्हाला आधी 2030 खर्च सांगितला होता रेंट वगैरे पकडून युटिलिटीज त्यानंतर ग्रोसरी पकडली ट्रान्सपोर्ट
इट आउट वगैरे हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर आमचा फिक्स्ड खर्च महिन्याचा आहे तो म्हणजे $2,830 जो आम्हाला माहिती आहे दर महिन्यामध्ये एवढा खर्च येणारच येणार आणि याच्यात काहीही चेंज होत नाही. ग्रोसरीमध्ये $50-60 वर खाली होतात बट अदरवाईज याच्यामध्ये कुठलाही लॅविश एक्सपेन्सेस नाही आहेत. सगळं एकदम बेसिक आहे जे का नॉर्मल फॅमिलीसाठी जगण्यासाठी जेवढं लागतं ते सगळं आहे. आणि आता सगळ्यात लास्ट आहे ते म्हणजे डिस्क्रिशनरी एक्सपेन्सेस जो की माझा पर्सनल फेवरेट आहे ज्याच्यासाठी मी सगळी सेव्हिंग करते. आता इथे प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे प्रत्येकाची काय नीड आहे त्याच्यावर हा खर्च डिपेंड करतो. जसे की मी खूप जास्त हौशी आहे मला सगळ्याचं कलेक्शन करायला आवडतं क्रॉकरी सेट्स म्हणा किंवा स्वतःसाठी बॅग्स कपडे छान छान सँडल्स वगैरे हे सगळं कलेक्शन मला करायला खूप जास्त आवडतं. कधी वियांसाठी कपडे घेतले इथे सीझन वाईज जॅकेट्स चेंज होतात सीझन वाईज बूट्स चेंज होतात तर हा जो काही सगळा खर्च आहे वियांचे टॉईज वगैरे तर हे सगळे डिस्क्रिशनरी एक्सपेन्सेसमध्ये येतात आणि हा खर्च आम्हाला $300-400 एवढा होतो बट तोही दर महिन्याला होतो असं नाही 2-3 महिन्यातून वन टाईम खर्च झाला तर असा होतो. मोस्टली जेव्हा इथे जसं की ब्लॅक फ्रायडे सेल्स वगैरे लागला वगैरे तर अशा वेळेला होतो अदरवाईज नाही. आणि समअप केलं तर आमचा टोटल मंथली खर्च हा $3,230 एवढा आहे ज्याच्यामध्ये $2,830 हा आमचा फिक्स्ड एकदम फिक्स्ड खर्च आहे आणि $300-400 हा डिपेंड करतो. तर येस हा आहे आमचा कॅनडामधला एकदम एक्सपेन्सिव्ह टोरोंटोसारख्या सिटीमधला खर्च. हेच आज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आली होती. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असणार आहे. काहीतरी मी आज अदर दॅन कुकिंग आणि तेच फिशचे व्हिडिओ कुकिंगचे व्लॉगिंगचे पेक्षा थोडं काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला. आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टाटा बाय बाय टेक केअर.